आपल्याला कल्पना आहे, एकीकडे वन पर्यटन आहे, दुसरीकडे जल पर्यटनाकरता आंभोऱ्याला 350 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट हा आपण त्या ठिकाणी राबवतो आहोत की ज्या माध्यमातून भंडाऱ्याची बाजू आणि नागपूरची बाजू दोन्हीकडनं अशा प्रकारचा हा प्रकल्प आम्ही चालू करणार आहोत की देशामध्ये लोकांना पर्यटनाला कुठे जावं तर भंडाऱ्याला आंभोऱ्याला आपण जावं असं वाटावं, अशा प्रकारचा अतिशय चांगला प्रकल्प जो हजारो लोकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मदत करणार आहे, रोजगार देणार आहे, अशा प्रकारचा प्रकल्प देखील आज या ठिकाणी आपण सुरू करतो आहोत। आणि या निमित्ताने मी निश्चितपणे आपल्याला सांगू इच्छितो की एवढंच नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना आपल्या सिंचनाच्या आहेत त्या पूर्ण करण्याचं काम आमचं चाललेलं आहे। गोसे खुर्द सारख्या प्रकल्पाला मोदीजींनी पैसे दिले, आपणही पैसे दिले आणि मी विश्वासानं सांगतो की आता जे काम आपण गोसे खुर्दचं हातामध्ये घेतलंय 2024 शेवटापर्यंत आपण गोसे खुर्दचं काम निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण करू आणि शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत याचं पाणी पोहोचवण्याचं काम हे निश्चितपणे आपल्या सरकारच्या माध्यमातून होणार आहे। मी फार लांबलचक भाषण या ठिकाणी करणार नाही, पण एवढंच सांगतो हे सरकार हे सामान्य माणसाचं सरकार आहे, शेतकऱ्यांचं शेतमजुरांचं सरकार आहे। आज आमचे मासेमारी करणारे आमचे जे बांधव आहेत त्यांच्याकरता देखील अनेक योजना आपल्या सरकारने सुरू केलेल्या आहेत आणि त्यांनाही कशी मदत करता येईल हा आपला प्रयत्न आहे। मी या निमित्ताने आपल्याला एवढंच सांगतो राज्य सरकार हे पूर्णपणे आपल्या पाठीशी उभं आहे आणि या योजनांच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील आमच्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन यावं, त्याला 2 सुखाचे दिवस जगता यावे अशा प्रकारचा प्रयत्न सातत्याने आम्ही करत राहू हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो।